मधील उपजिल्हा रुग्णालयात दिनांक 2 ऑक्टोबर रोज बुधवारला अनंत विभूषित जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संप्रदाय तालुका मूलच्या वतीने डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शुभप्रसंगी या रक्तदान शिबिराचे उद्घाटक चंदन चौरासिया, उपकार्यकारी अभियंता महावितरण मूल, कनिष्ठ अभियंता कृपाल लांजे, कनिष्ठ अभियंता किशोर कापगते इंदुरकर, संदीप मोहबे, अरविंद करपे, प्रशांत गट्टुवार आदीजण उपस्थित होते. या भव्य रक्तदान शिबिरासाठी मूलमधील तथा मूल तालुक्यातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. 160 रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याची भावना यातून दिसून येत आहे. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता महेश चौधरी, विवेक मुत्यालवार, सतीश केंद्रे, मिथुन चिताडे, पांडुरंग मेश्राम, पितांबर भांडेकर, सुरेश आत्राम, अजय त्रिपत्तीवार, विपुल ठिकरे, ओमदेव मोहर्ले, सतीश आकुलवार आदींनी परिश्रम घेतले. अनंत विभूषित जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संप्रदाय तालुका मूल तालुका अध्यक्ष सुमित समर्थ यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जनसामान्यांना या रक्तदान शिबिरामधून फायदा होईल आणि हीच खरी ईश्वर सेवा आहे. 160 रक्तदाते आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व मूल शहरातील तसेच मूल तालुक्यातील जनतेचे सुमित समर्थ यांनी आभार मानले. श्री जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संप्रदायाचा ध्येयच आहे समाजसेवेचं. तर समाजसेवा म्हणून आम्ही दरवर्षी श्री जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर बरेचसे सामाजिक उपक्रम राबवित असतो. त्याच्यातला हा एक भाग म्हणजे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम. हा आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम होत आहे मुल्ला उपजिल्हा रुग्णालय येथे. तर हा उपक्रम करताना थोडंसं खूप सामाजिक कर्तव्य बजावताना थोडंसं चांगलं वाटतं.